नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभाग भरती 2022 ज्याच्यामध्ये पदभरतीसाठी आंदोलन सुरू आहे, कंत्राटी पदभरती न करता कायमस्वरूपी पदभरती करावी व विद्यार्थी मित्रांनो ज्या मागण्या आहेत त्याच्याबद्दल आंदोलन सुरू आहे, याचा गट क वरती काय परिणाम होऊ शकतो, निकाल लागू शकतो का, विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर त्यामुळे निर्णय घेतला जाऊ शकतो, ती सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। चला तर बघूया डिटेलमध्ये माहिती। तुमच्या समोर ही माहिती मी या ठिकाणी ओपन आहे। परिचारिकांचे आंदोलन सुरू। तर विद्यार्थी मित्रांनो परिचारिकाचं म्हणजे जे ठिकाणी स्टाफ नर्स या संवर्गातील विद्यार्थी मित्रांनो आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। राज्यव्यापी आंदोलन असणार आहे ही, आणि विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ 23 तारखेपासून हे आंदोलन सुरू आहे। तर गट क मध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी परिचारिका हा संवर्ग येत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो गट क मधील स्टाफ नर्स पदांच्या भरतीबद्दल म्हणजे पूर्ण गट क बद्दल विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुमचा निर्णय जो आहे तो लवकर होऊ शकतो, या आंदोलनाचा त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो। कारण की गट क मधीलच भरती आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याच्यामध्ये स्टाफ नर्स या ठिकाणी पद असतात, त्यामुळे ही तुमच्यासाठी खूप चांगली आणि महत्त्वाची बातमी आहे। लवकरात लवकर गट क मधील संवर्गाचा तुमचा जो निर्णय आहे विद्यार्थी मित्रांनो फेरपरीक्षेचा असेल किंवा निकाल लावण्याबद्दलचा असेल कुठलाही निर्णय जो आहे तो लवकर दशा पद्धतीचा निर्णय होऊ शकतो। तर पहा, राज्यातील परिचारिकांच्या विविध मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार परिचारिकांनी मुंबईत सोमवारी केला। महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आझाद मैदानात बेमुदत कामबंद आंदोलन सुरुवात केली आहे। परिचारिकांना 23 मार्चपासून सर्व जिल्ह्यातील 3 दिवस कामबंद आंदोलन केले, तर 26-27 मे रोजी राज्यव्यापी कामबंद आंदोलन केले आहे। तरीही राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाहीये, त्यामुळे संघटनेने बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी राज्य सरकारने अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही, जवळजवळ 26-27 तारखेपर्यंत आंदोलन केलं गेलं, परंतु आता देखील बंद आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे। कारण की सरकारने अजून कुठलाच त्याबद्दलचा निर्णय जो आहे तो घेतलेला नाहीये परिचारिकांबद्दल त्यांच्या ज्या मागण्या आहेत पदभरतीबद्दलचा। तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे बघूयात आपण। वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागातील परिचारिका संवर्गातील सर्व स्तरातील 100% पदोन्नती। आता पदोन्नतीचा एक प्रश्न आहे, त्याचबरोबर पद निर्मिती म्हणजे जी पद आहेत रिक्त विद्यार्थी मित्रांनो ती भरण्याबाबतचा प्रश्न आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पदभरती बाह्य स्त्रोताद्वारे न करता कायमस्वरूपी पदभरती करावी। जसं की आपण बघत असाल विद्यार्थी मित्रांनो NHM असेल किंवा इतर जे आहे विद्यार्थी मित्रांनो अनेक प्रायव्हेट कंपन्यामार्फत देखील पदभरती केली जाते, NHM मार्फत केलीच जाते। तर ही पदभरती कंत्राटी न करता विद्यार्थी मित्रांनो कायमस्वरूपी पदभरतीची जी पदं आहेत ती भरण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे। तर कंत्राटी पदभरतीला विरोध आहे, नवीन पदनिर्मिती त्याचबरोबर पदभरती करण्यात यावी त्यासाठी मागण्या केल्या जात आहेत। तर केंद्र सरकारप्रमाणे सर्व परिचारिकांना सरसकट नियमितपणे नर्सिंग भत्ता ₹7,200 प्रतिमहा नव्याने मंजूर करून लागू करण्यात यावा। जसं विद्यार्थी मित्रांनो केंद्र सरकारची जी पण आरोग्य संस्था आहे त्यामार्फत जर नर्सिंग तुम्ही या ठिकाणी लागू केलेला असेल म्हणजे तुम्ही काम करत असाल नर्सिंग मध्ये, तर त्यांना ₹7,200 भत्ता विद्यार्थी मित्रांनो प्रति महिना वेगळा पगारा व्यतिरिक्त भेटत असतो तो देखील लागू करण्यात यावा, मंजूर करण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर ह्या मागण्या आहेत विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर परिचारिकांच्या आंदोलनात सहभागी होण्याच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। जी गट क व्यतिरिक्त गट ड मधील विद्यार्थी मित्रांनो चतुर्थ श्रेणी वर्ग आहे ज्याच्यामध्ये शिपाई असेल, त्याचबरोबर इतर भरपूर सारे आहेत रुग्णपट वाहक आहे ही सारी जे कर्मचारी आहेत ते देखील या ठिकाणी त्यांनी देखील इशारा दिलेला आहे की आम्ही देखील या संपामध्ये सहभागी होऊ शकतो। तर राज्यात सुरू असलेल्या परिचारिकांच्या आंदोलनावर तोडगा काढावा, अन्यथा राज्यातील 3.5 लाख चतुर्थ श्रेणी कर्मचारी त्यांच्या आंदोलनात सहभागी होतील असा इशारा राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाने दिला आहे। महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी याबाबत सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना निवेदन दिलेली आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो ह्या आंदोलन जर अजून विद्यार्थी मित्रांनो सरकारने ह्या मागण्या मान्य नाहीत केल्या तर खूप दिवस चालू शकतं। राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी आहे, आझाद मैदान यापासून विद्यार्थी मित्रांनो सुरुवात झालेली आहे। राज्यव्यापी बंद करण्यात आलेला आहे, जी विद्यार्थी मित्रांनो रुग्णसेवा आहे ती बंद पडू नये म्हणून या ठिकाणी शिकाऊ उमेदवार आणि जे विद्यार्थी मित्रांनो इतर कर्मचारी आहेत त्यांच्या मार्फत जे काम आहे रुग्णालयामधलं ते करून घेतलं जात आहे। तर या ठिकाणी परिचारिका जे आहेत त्यांनी आंदोलन विद्यार्थी मित्रांनो सुरुवात केलेलं आहे नवीन पदभरतीसाठी, त्याचबरोबर विद्यार्थी
मित्रांनो कंत्राटी पदभरती न करण्यासाठी, तर स्टाफ नर्स हा संवर्ग जो आहे विद्यार्थी मित्रांनो ग्रुप सी चा आहे, तर विद्यार्थी मित्रांनो ग्रुप सी बद्दल लवकरात लवकर देखील निर्णय घेतला जाऊ शकतो, याच्यामुळे याचा परिणाम त्याच्यावरती निर्णयावरती पडू शकतो, कारण की त्यामधील स्टाफ नर्स हा संवर्गाची भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते भरणं गरजेचं आहे, आणि विद्यार्थी मित्रांनो जी एनएचएमची भरती आहे ती बंद करून या ठिकाणी परमनंट भरती करावी, जी रिक्त पदे आहेत ती भरावीत, त्याबद्दल देखील आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे, आणि त्यांची जी भत्त्याची मागणी आहे ती देखील विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये सांगण्यात आलेली आहे। तर ही खूप चांगल्या पद्धतीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। आता विद्यार्थी मित्रांनो निर्णय काय होत आहेत ते तुमच्यापर्यंत जसं अपडेट येईल तसं मी पोहोचत राहील, त्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। धन्यवाद।